जांभिया तालुक्यांमध्ये सर्वत्र शिवजयंती जन्मोत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत असताना राजुरी पल्ल्याची या ठिकाणीही तीन दिवशीय शिवजयंती जन्मोत्सव वरचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे. आज शुभ व्याख्याते अर्चनाताई घोर यांचं व्याख्यान त्या ठिकाणी संपन्न झालं. शिवरायांच्या इतिहासाबरोबरच समाज प्रबोधनपर त्यांचं व्याख्यान अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं त्यांनी सादर केलं. तर पाहूया ह्या व्याख्यानाची ही एक झलक. सर्व मान्यवर एक मिनिट दादा एक मिनिट शिवप्रतिमेच्या पूजनानंतर आपण स्वागत अगोदर घेतलं आज जिजाऊ वंदना अगोदर घेऊ. राजे मुद्रा राज कष्टानं पराक्रमानं आणि मावळ्यांच्या
कठीण स्वराज्य सामील केले, पण आज आमच्या गड किल्ले गुरु सटांची अवस्था काय बांधवान. जमिनीवरती झोपायची फार भीती वाटत होती. तो विंचवाला फार घाबरायचा, विंचू चावतो की काय म्हणत. परंतु त्याच्यानंतर तो पलगावरती झोपायला लागला. परंतु ज्या दिवशी हे संताजी आणि धनाजी ते औरंगजेबाच्या छावणीमध्ये गेले, त्याच्यानंतर हा औरंगजेब बादशहा पलंग सोडून पुन्हा जमिनीवर झोपू लागला. कारण त्यांना मराठ्याविषयी एवढा दरार होता की त्याला वाटायचं की हे मराठे रात्री झोपेत कधी येतील आणि माझा झोपेचा पलंग उचलून घेऊन जातील, एवढा मोठा दरारा या मराठ्याविषयी होता. बांधवांनो, क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शहाजी महाराज की जय. गेल्या 2-4 वर्षापासून हा जो शिवजयंती महोत्सव चालू केलेला आहे, या शिवजयंती महोत्सवाचं हे आज व्याख्यानमालेचं हे दुसरं पुष्प शिवकन्या अर्चनाताई बोर यांनी हे व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफवलं आणि आपल्या सर्वांना जे काही जगण्याविषयी मार्गदर्शन केलं, शिवचरित्राची ओजळणी केली, त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार मानतो. तसेच कुमारी पाटील गोळेगाव या छोट्याशा दीदीने देखील शिवचरित्रावरती आपल्याला जे काही छोटस भाषण केलं त्याबद्दल शिवप्रेमी तिचेही आभार. सौ सुरेखाताई कोल्हे यांनी जी जिजाऊ वंदना आपल्या सर्वांना ऐकवली आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली, त्यांचं देखील शिवप्रेमी तर्फे जाहीर आभार. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या शेजारी गावचे रमेशजी आजबे त्यांचंही शिवप्रेमीतर्फे जाहीर आभार. तसेच इतर जे काही मान्यवर संतोष थोरात पोपट सुर्वे प्रशांत करंडे आणि सर्व ग्रामस्थ तसेच इतर शिवप्रेमी या सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्वांचे या राजुरी ग्रामस्थांतर्फे आणि शिवप्रेमीतर्फे जाहीर आभार.